भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या महायुतीचे रायगडमधील खासदारकीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेणमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीचा शुभारंभ कोल्हटकर वाडा येथील गणपती मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. ढोलताशांच्या गजरात ही रॅली बाजारपेठ, खाटीक आळी, खान मोहल्ला, महावीर मार्ग, कोळीवाडा, पेण नाका या ठिकाणी फिरविण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी रॅलीचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी जैन बांधव, मुस्लिम बांधव, पेण कोळीवाडा, विठ्ठल आळी येथे आमदार रविशेठ पाटील, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार धैर्यशील पाटील आणि पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या रॅलीच्या माध्यमातून प्रचार पत्रकांचे नागरिकांना वाटप करून सुनील तटकरे यांना विजयी करण्याचे आवाहन महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले. या रॅलीमध्ये माजी आमदार तथा भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील, विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा चिटणीस मिलिंद पाटील, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलिमा पाटील, माजी उपनगराध्यक्षा वैशाली कडू, माजी गटनेते अनिरुद्ध पाटील, माजी नगरसेवक दीपक गुरव, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, डीबी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दयानंद भगत, दर्शन बाफना, विशाल बाफना, जिशान नाईक, सपना देशमुख, सुदेश संसारे, माजी नगरसेवक देवता साकोस्कर, नलिनी पवार, प्रकाश पाटील, रघुनाथ बोरकर, शहनाज मुजावर, धनश्री समेळ, जनार्दन जाधव, प्रशांत ओक, ललित पाटील, विलास मनोरे, शोमरे पेंडकर, विनोद शहा, अजय क्षीरसागर, दिलीप लाड, पांडुरंग जाधव, आनंद जाधव, सुचिता चव्हाण, मुस्कान झटाम, सागर हजारे, सुप्रिया चव्हाण, बाबू पेडामकर, तन्वी हजारे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सामील झाले होते.